नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नेरूळ येथील प्रभाग क्रमांक 95 ते विकास आघाडीतर्फे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या समारंभाचे आयोजन नगरसेवक नामदेव रामा भगत व माजी नगरसेविका इंदुमती भगत यांनी कैलासवासी मारुती बाळू भगत नवी मुंबई शाळा क्रमांक 10 नेरूळगाव येथे आयोजन केले होते। यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेत्री दीपाली सय्यद व पल्लवी शेट्टी यांनी आपली प्रमुख उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली। खरं सांगू ना, जी गोष्ट करायला हवी, ज्या गोष्टीने तुमचं मन आनंदित होतं, खुश होतं आणि मनाला शांती लागते, आणि मी त्याच गोष्टी करते ज्याने मला आनंद मिळतो। मी महिलांसाठी जे काही करते आहे आणि माझ्या ट्रस्टद्वारे जे करण्याचा प्रयत्न करते त्याने मला आनंद मिळतो आहे। आणि असं वाटतं की काहीतरी हा आपण जन्माला आलं आहे त्याचं सार्थक करतो आहे। म्हणजे इथून जाताना आपण काही घेऊन जात नाही, इथेच सगळं सोडून जातो आहे। फक्त जाताना एवढंच लक्षात राहतं की आपलं नाव आणि आपण केलेलं कर्म एवढंच लक्षात राहतं, तेच करते आहे मी। आणि मला असं वाटतं की माझ्यामुळे जर 4 बायका किंवा कोणाचंही भलं होत असेल तर का नाही, मी का नाही, माझ्यासारखे आणखीन काही लोक उभे राहिले पाहिजे, काही अभिनेत्री उभ्या राहिल्या पाहिजे, त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून आपण सगळेच आपलं पूर्ण महाराष्ट्र सक्षम होऊ शकतो। हो, डेफिनेटली मला खूप छान वाटलं, मला बघतानाच आनंद झाला, कारण सगळीकडे नुसत्या महिला 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 होत्या, स्टेजवर महिला होत्या, त्यामुळे प्रत्येक जण पुढे येत आहेत, स्वतःला उभं स्वतःला म्हणजे प्रूफ करतात की आम्ही काहीतरी करू शकतो आणि त्या करू शकतात। फक्त एवढंच असतं की ते आपण शोधलं पाहिजे, आपण शोधत नाही, जेव्हा आपण शोधतो तेव्हा आपण हे सगळं करतो। आणि आज इथे आल्यानंतर जाणवलं की खरंच भगतदादांनी इंदुमतीताईने खूप छान काम केलेलं आहे, कार्य केलं आहे, म्हणून एवढ्या महिला तिथपर्यंत पोचलेल्या आहेत। कारण दरवाजातून बाहेर काढून तिथपर्यंत येणंसुद्धा आणि तिथे बसून सगळं ऐकणंसुद्धा हे खूप मोठं काम आहे बायकांसाठी, कारण घर सोडून अशा वेळेला जिथे जेवण बनवायचं असतं, मुलाला सांभाळायचं असतं, त्यामुळे त्या वेळेत जर बाहेर येऊन त्या प्रोग्राम अटेंड करतात तर नक्कीच इंदुमतीताईंनी खूप चांगलं काम केलेलं आहे। इतके वर्ष त्यांनी त्यांना वेळ दिलेला आहे आणि ते वेळ दिल्यामुळेच आज महिला तिथपर्यंत आहेत आणि त्या स्टेजवर पण उभ्या होत्या। त्याचबरोबर येथे संजीवन म्हात्रे विनोदी कलाकार यांनी आपली कला येथे सादर केली। महिलांसाठी हळदी कुंकू या कार्यक्रमा व्यतिरिक्त मनोरंजनाचे कार्यक्रम येथे करण्यात आले। यावेळी नवी मुंबई महानगरपालिका नगरसेविका पूनम पाटील, ठाणे जिल्हा शिवसेना महिला संघटक संध्याताई वाडकर, नवी मुंबई शिवसेना जिल्हा महिला संघटक रंजना शिंत्रे, महिला अध्यक्ष रोहिणी घाडगे, काँग्रेस पार्टी महिला अध्यक्ष उज्ज्वला साळवे, ग्रामस्थ व महिला विकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला भगिनी सर्व नवींबीकरांना हार्दिक शुभेच्छा। आज या दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम हळदी कुंकूचा आयोजित करण्यात आला होता। सिने अभिनेत्री दीपाली सय्यद आणि शेट्टी या दोघी या कार्यक्रमाला पाहुण्या म्हणून होत्या। भरपूर अशी गर्दी आपण पाहत असाल मागे माझ्या, तर भरपूर अशी गर्दी महिला भगिनींनी केलेली आहे। आणि आम्ही जेव्हा कार्यक्रम ठेवतो, कुठलाही कार्यक्रम असू द्या, आगरी कोळी महोत्सव असू द्या, गणपती असू द्या, नवरात्री असू द्या, कीर्तनाचा कार्यक्रम असू द्या, दिवाळी पाठ असू द्या, आरोग्य शिबिर असू द्या, ओव्हरफ्लो असा होतो की भरगच्चा असा आणि वाहून जातो, तशा पद्धतीचा हा भरगच्च कार्यक्रम आज या ठिकाणी झालेला आहे। मोठ्या संख्येने महिला भगिनी आल्या या ठिकाणी, महिला संघटक शिंत्रे मॅडम आल्या होत्या, त्याचबरोबर पूनम पाटील नगरसेविका, इंदुमती भगत आणि सर्व त्यांचे सहकारी या ठिकाणी भगिनी आल्यात। आणि हा कार्यक्रम अतिशय मस्त कार्यक्रम झालेला आहे। मी इंदुमती भगत आणि त्यांची सर्व टीमला शुभेच्छा देतो। हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना, आमचे विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, सर्व महिला भगिनी, सर्व टीम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि हा कार्यक्रम अतिशय चांगला झाल्याबद्दल आणि हा कार्यक्रम तुम्ही सर्व तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना दाखवावा अशी विनंती करतो, तुमचे सर्वांचे आभार। निश्चितच खूप आनंद होत आहे, कारण आज जागतिक महिला दिन आहे आणि त्यानिमित्ताने मी आज बेलापूर प्रभाग क्रमांक 106 नगरसेविका म्हणून संपूर्ण नवी मुंबईतील महिलांना आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वप्रथम शुभेच्छा देते। खरोखर खूप आनंद होतो आहे, अभिमान आहे की मी एक आज महिला आहे, कारण महिला ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आज तिचा कर्तृत्वचं ठसा उमटवीत आहे। आणि तोच करत असताना मी माझ्या प्रभागाचं नेतृत्व करते आणि नेतृत्व करत असताना समाजाची सेवा करण्याची जी संधी मला मिळाली त्याचा खूप आनंद आहे। आणि अशाच सर्व महिलांना मी आवाहन करते की महिला सक्षम आहेच, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने तिचा कार्य करायला पाहिजे
तर ह्याच निमित्ताने आज नेरूल प्रभाग क्रमांक 93 आणि 95 मध्ये स्थानिक नगरसेवक सन्माननीय नामदेवजी भगत साहेब आणि त्यांच्या पत्नी इंदुमती भगत मॅडम ह्या प्रभागाच्या 15 वर्ष नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि त्यांनी आज इथे महिला दिनानिमित्त हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर तो करत असताना इथे आपण पाहिलंच असाल की मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या, त्याचा खूप आनंद आहे. कारण हळदी कुंकू हा आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे आणि एकमेकींना सौभाग्याचा आशीर्वाद देण्यासाठी प्रत्येक जण इथे आलेला असतो. प्रभागातील महिलांनी मोठ्या संख्येने हळदी कुंकू या समारंभाचा लाभ घेतला. हळदी कुंकू या समारंभाला महिलांना वाण देण्यात आले. प्रणित कापसेसह कविता लोखंडे यांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज.